भगिनींसाठी अतिशय तातडीची अशी महत्वाची सूचना आहे की ज्या महिला भगिनींच्या खात्यावर 25 तारखेला पैसे जमा झालेले नाही त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे. आणि या सूचनेचं जर आपण पालन केलं नाही किंवा या सूचनेनुसार जर आपण काम केलं नाही तर आपल्या खात्यावर 1 रुपया पण जमा होणार नाही. तर नेमकं त्या सूचना काय आहे, त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी अतिशय एक महत्वाची सूचना पण मी सांगणार आहे की जेणेकरून आपल्या खात्यावर पैसे लगेच जमा होणार आहे. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती असेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपल्या तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 वितरित करण्यात आलेला होता. आणि हा कार्यक्रम जो झालेला आहे तो पुणे येथे झालेला होता. आणि पुण्याला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लाखो महिला भगिनींच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे वितरित करण्यात आलेले होते. तर महिला भगिनींनो, ज्यावेळेस या योजनेसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून पहिला हप्ता वितरित करण्याची तारीख घोषित करण्यात आलेली होती, म्हणजे 17 ऑगस्ट ही तारीख होती. तर ती तारीख घोषित केल्यानंतर लगेच 13 तारखेपासूनच महिला भगिनींच्या खात्यावर पैसे येणे सुरू झालेले होते. हे लक्षात घ्या की जरी 13 ऑगस्टला तारीख निश्चित करण्यात आलेली होती, त्याच्या अगोदरच महिला भगिनींच्या खात्यावर 4-5 दिवसापासून पैसे येणे सुरू झालेले होते. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे की जी तारीख फिक्स झालेली आहे तर त्याच्या 4-5 दिवसापासून पैसे महिला भगिनींच्या खात्यावर वितरित करण्यास सुरुवात होते. तर 13 पासूनच पहिल्या हप्त्याचे पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली होती. अनेक महिला भगिनींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झालेले होते, ज्यांचे फॉर्म जुलै आणि ऑगस्ट मध्ये मंजूर झालेले होते, तर त्यांना हा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला होता. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट मध्ये ज्या महिला भगिनींचे फॉर्म तर मंजूर झालेले होते परंतु बँक मधील जे काही प्रॉब्लेम्स होते त्यांच्या अकाउंटला आधार नंबर लिंक नसल्यामुळे अनेक महिला भगिनींच्या खात्यात ते पैसे जमा झालेले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या हप्त्यामध्ये जी तारीख 31 ऑगस्ट घोषित करण्यात आलेली होती तर त्या तारखे अगोदरच अगदी 28, 29, 30 आणि 31 म्हणजे 28 पासून अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती. आणि 31 ऑगस्ट ही तारीख घोषित करून त्या संदर्भातला जो काही प्रोग्राम होता तो नागपूर येथे भरलेला होता. आणि 31 तारीख ज्यावेळेस निश्चित झाली तर त्या अगोदरच 4-5 दिवसापूर्वी महिला भगिनींच्या खात्यावर पैसे वितरित करण्यात आलेले होते आणि क्लिअरन्स करण्यात आलेलं होतं. त्यामुळे आता हे लक्षात घ्या, तिसरा हप्ता गव्हर्नमेंटकडून 29 सप्टेंबर 2024 ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे 29 च्या अगोदर 4-5 दिवसापूर्वीच आता महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणूनच 25 म्हणजे कालच अनेक महिला भगिनींना मेसेज पण आलेले आहे आणि त्यांच्या खात्यावर 4,500 रुपये जमा पण झालेले आहे. म्हणजे 29 च्या अगोदर म्हणजे 4-5 दिवसापूर्वी हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता काय होणार आहे, अनेक महिला भगिनींच्या खात्यावर 25, 26, 27, 28 आणि 29 असे सलग 5 दिवस पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे, 25 ला जर पैसे जमा झालेले नसेल तर होऊ शकते आज 26 ला पण पैसे येऊ शकतात, उद्या पण पैसे जमा होऊ शकतात, परवा होऊ शकतात आणि शेवटी म्हणजे 29 सप्टेंबरला सुद्धा अनेक महिला भगिनींच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात. आणि 30 सप्टेंबरला सुद्धा काही महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे आता चिंता संपलेली आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपला जर आधार नंबर बँक अकाउंटला लिंक केलेला नसेल तर तो लगेच लिंक करून घ्या आणि डीबीटी अकाउंट ऍक्टिव्ह आहे किंवा नाही ते सुद्धा चेक करा. म्हणजे आपल्या खात्यावर आता या पुढच्या काही दिवसामध्ये पैसे जमा होणार आहे. म्हणजे ज्या महिला भगिनींच्या खात्यावर अजूनपर्यंत 1 रुपया पण आलेला नाही तर त्यांच्या खात्यावर सुद्धा 29-30 पर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात किंवा त्याच्या अगोदर पण पैसे जमा होऊ शकतात. आता 25 तारखेला नेमकं कोणत्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे, की ज्या महिला भगिनींच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या, म्हणजे त्यांचा फॉर्म मंजूर झालेला होता, त्याचबरोबर त्यांचा आधार नंबर हे बँक अकाउंट सोबत लिंक होतं आणि बँक अकाउंट हे ऍक्टिव्ह होतं, अशा महिला भगिनींचे जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे राहिलेले होते तर ते अगोदर क्लिअरन्स करणे गरजेचे होते गव्हर्नमेंटला. म्हणून 25 तारखेपासून त्यांनी हे पैसे
महिला भगिनींच्या खात्यावर वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने प्रत्येक दिवशी हे पैसे खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आता सलग इथून पुढच्या 5 दिवसांमध्ये पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे. म्हणून होऊ शकते 25 ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल त्यांच्या खात्यावर 26 जमा होऊ शकतात. काही महिला भगिनींच्या खात्यावर 27 पैसे जमा होऊ शकतात आणि काहींच्या 28, 29 आणि 30 तारखेपर्यंत हे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आता चिंता न करता फक्त जे काही आपला मोबाईल नंबर आहे तर त्याच्यावर आलेला मेसेज चेक करत राहा आणि ज्यांच्याकडे फोन नसेल तर त्यांनी बँक्समध्ये जाऊन चौकशी करत राहा, म्हणजे आपल्या खात्यावर पैसे आलेच किंवा नाही हे लगेच आपल्याला कळणार आहे. आणि दुसरी गोष्ट एक मला या ठिकाणी सांगायची आहे, जर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर सलग आता 3-4 दिवस हेल्पलाईन सोबत कनेक्ट राहा. हेल्पलाईनला व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून मेसेज करत राहा, म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी ती पण एक मदत आपल्याला मिळणार आहे. कारण जर आपण नुसते शांत बसलो आणि व्हॉट्सअप मेसेज पण पाठवला नाही किंवा हेल्पलाईनला कोणताही कॉन्टॅक्ट जर आपला आपण केलेला नसेल तर होऊ शकते आपल्या अकाउंटची दखल घेतल्या जाऊ शकत नाही आणि त्यामुळे ते सुप्तावस्थेत जसेच्या तसं पडून राहू शकते. त्यामुळे आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील किंवा नाही तो मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून आपण हेल्पलाईनला वेळोवेळी कॉन्टॅक्ट करत राहा आणि व्हॉट्सअप मेसेज टाकत राहा, जेणेकरून तुमच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होतील. आणि ज्या महिला भगिनींच्या खात्यावर जुलै ऑगस्टचे पैसे जमा झालेले आहेत तर त्यांच्या खात्यावर सप्टेंबरचेही पैसे जमा होणार आहेत. त्यांना चिंता करण्याचं कारण नाही, पैसे येतीलच 30 सप्टेंबर पर्यंत तरी. त्यामुळे ज्यांच्या खात्यावर अगोदर पैसे जमा झालेले आहेत तर त्यांनी चिंता करू नका. परंतु ज्या महिला भगिनींच्या खात्यावर अजूनपर्यंत कोणताही हप्ता वितरित झालेला नाही किंवा मिळालेला नाही त्यांनी मात्र आता इथून पुढे आपलं मोबाईल नंबर चेक करत राहा, त्याचबरोबर बँक अकाउंट सुद्धा चेक करत राहा. त्यानंतर व्हॉट्सअप जो काही हेल्पलाईन नंबर आहे तर त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज टाका, म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा होण्यास मदत मिळेल आणि आपल्याला या योजनेचा फायदा मिळेल. तर सगळ्या महिला भगिनींसाठी अतिशय महत्वाची सूचना होती. त्यामुळे आता मात्र कोणत्याही महिला भगिनींचे पैसे राहणार नाही, सगळ्या महिला भगिनींना पैसे मिळणार आहे. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.